इन दिनों छत्तीसगढ़ में चुनावी माहौल है, ऐसे में अगर भाजपा का घोषणा पत्र आप देखो तो समझेगा कि बीजेपी कितनी जुमलेबाज है। घोषणा पत्र के 500 रुपए में गैस सिलेंडर देने का वादा किया गया है। प्रधानमंत्री देश के होते हैं, किसी एक राज्य के नहीं, फिर देश भर के लोगों को समानता का बर्ताव क्यों नहीं है? मला तर खरं तर आता आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, मी काल छत्तीसगड मध्ये होतो, ते पण योगायोगाने त्या छत्तीसगड मध्ये, पण मी जाहीरनामा पाहिला त्यांचा बीजेपीचा आणि विशेष करून नरेंद्र मोदीचा, कारण की छत्तीसगडमध्ये भाजपजवळ कोणी नेते राहिलेच नाही अशी परिस्थिती चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि तो जाहीरनामा मोदीजींनी काढलेला आहे छत्तीसगडचा, त्यांची सही मारलेली आहे त्याच्यावर, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की गॅस सिलेंडर आम्ही 500 रुपयाला त्या ठिकाणी देऊ। नरेंद्र मोदीजी, देशाचे तुम्ही प्रधानमंत्री आहात, पूर्ण देशाच्या जनतेसाठी 500 रुपयाला गॅस सिलेंडर द्या ना, म्हणजे तुम्ही 700 रुपये जास्त घेतात आहात हे तुम्ही मान्य केलं छत्तीसगडमध्ये। दुसरं, तिथल्या धानाच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगता की आम्ही MSP आपल्याला 3100 रुपये देऊ, मग देशाच्या धान उत्पादक शेतकऱ्याला का देत नाही? MSPच्या बद्दल तुम्ही लोकसभेतही बोलायला तयार नाही, पण निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा जुमले देण्यासाठी, शेतकऱ्यांना फसवण्यासाठी त्या ठिकाणी 3100 रुपयाचं MSP देण्याचं तुम्ही वचन त्या ठिकाणी देतात आहात, तर तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात, आपण देशाच्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की धानाला जे MSP आहे ते 2140 रुपये आहे, इथं 15 क्विंटल धान खरेदी केला जातो आणि तिथं मोदीजी सांगतात की आम्ही 21 क्विंटल धान खरेदी करू पर एकरी। म्हणजे याचा अर्थ, जुमलेबाजी जी 2014 आपण मांडली, ज्याचं अमित शहाने सांगितलं की ते तो चुनाव में बोलना पडता है, वो जुमले होते हैं, तो म्हणजे याचाच अर्थ तुम्ही पुन्हा निवडणुकीमध्ये, तुम्ही आता देशाचे प्रधानमंत्री आहात, आता काही तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री नाही आहात, तुम्ही देशाच्या जनतेशी खोटं आणि धोकाधडी जे वारंवार करताय ते थांबवावी, हीच विनंती। आणि मी तुम्हाला आत्तापासून सांगतो की 85 जागा 90 पैकी त्या ठिकाणी काँग्रेस जिंकून येईल असं चित्र आज छत्तीसगडमध्ये आहे।